गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के जन औषध वैद्यक शास्त्र विभाग द्वारा विविध मांगों को लेकर काम बंद आंदोलन किया गया है, जिसमें मुख्य मांग है कि कोविड के दौरान जिन डॉक्टरों द्वारा सेवा दी गई है उन्हें रेगुलर किया जाए, साथ ही मांगे पूरी न होने तक आंदोलन जारी रहेगा, ऐसा डॉक्टर उदय नारलवार द्वारा कहा गया। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में जन औषध वैद्यक शास्त्र विभाग द्वारा विविध मांगों को लेकर आंदोलन किया गया है, जिसमें बीते 2 सालों से कोविड के दौरान अपनी सेवा दी है उन्हें सेवा में रेगुलर किया जाए, इसी के साथ 7वां वेतन आयोग का भत्ता दिया जाए, ऐसी अनेक मांगों को लेकर यह आंदोलन जारी है। मैं डॉक्टर उदय नारलावार, प्राध्यापक विभाग प्रमुख, जन औषध वैद्यक शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर। आमच्या मागण्या मुख्यत्वा जो मागण्या आहे, आमचे जे DSB लेक्चरर्स आहे, जे ज्यांनी कोविडमध्ये खूप काम केलं होतं, 2 वर्षापासून काम करतात आहेत, त्यांना रेग्युलराइज करावं ही आमची एक मुख्य मागणी आहे। 2009 आणि 2016 या 2 वर्षी रेग्युलरायझेशन केलं, त्याच धर्तीवर त्यांना रेग्युलरायझेशन करावं, यासाठी आमचे सगळे अस्थायी सहायक प्राध्यापक जे आहेत ते उपोषणावर देखील बसलेले आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे जे अध्यापक आहेत त्यांच्यासोबत आम्ही जॉईन केलेलं आहे। याशिवाय आमच्या दुसऱ्या मुख्य मागण्या आहे, त्याच्यामधली महत्त्वाची मागणी म्हणजे 7व्या वेतन आयोगाचे आम्हाला भत्ते द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये विशेष भत्ता म्हणजे नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स असतो, व्यवसाय रोध भत्ता, त्याचा GR काढलेला नाही आहे। 2016 7वा वेतन आयोग लागू झाला, परंतु आता 2022 आहे, अजूनपर्यंत व्यवसाय रोध भत्ता त्याचा GR आम्हाला मिळाला नाही। त्याशिवाय दुसरे भत्ते आहेत, तेसुद्धा 2008 त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची वाढ झालेली नाही आहे। 6वा वेतन आयोग गेला, 7वा वेतन आयोग गेला, तेसुद्धा त्या भत्त्यांमध्ये सुद्धा वाढ व्हावी। त्याशिवाय आमच्या अजून अनेक मागण्या आहेत ज्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे, आणि हे आंदोलन आम्ही 5 जानेवारीपासून करतो आहे, परंतु दुर्भाग्यपूर्ण असा ॲटिट्यूड आहे सरकारचा, त्यांनी आजपर्यंत आमच्या या आंदोलनाची काही दखल घेतलेली नाही आहे। आमच्या मागण्यांसाठी आमच्या जे आमचं डेलिगेशन आहे, आमचे जे सेंट्रल MSMTA अध्यक्ष आणि सचिव आहेत, त्यांना देखील या मागण्यांबद्दल कधी बोलावून त्यांच्याशी काही चर्चा केली नाही, आणि त्या दिवशी आपले माननीय मंत्री, आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की आमच्या 80% मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु आमच्या संघटनेला या 80% मागण्या नेमक्या कोणत्या पूर्ण झालेल्या आहे त्याबद्दल अजून काहीच माहिती नाही आहे। त्याच्यामुळे कदाचित आम्हाला असं वाटतं आहे की आम्हाला विश्वासात न घेता ही दिशाभूल केल्या जात आहे। आज वैद्यकीय शिक्षणाच्या सचिवांनी एक आमच्या सेंट्रल MSMTA बैठक बोलावली आहे मुंबईला, तर होपफुली आम्हाला असं वाटतं की त्यामधून काहीतरी तोडगा निघेल, आणि आजपासून सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील आमचे जे अध्यापक आहेत त्यांनी इमर्जन्सी सर्व्हिसेस सोडून बाकी सर्व विविध मांगों को लेकर यह आंदोलन मांगे पूरी ना होने तक जारी रहेगा, ऐसा डॉक्टर उदय नारलावार द्वारा बताया गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।